नमस्कार, मी सुवर्णा जोशी। 4 वाजलेले आहेत आणि आताची सगळ्यात मोठी बातमी पुण्यातून येते। पुण्यामध्ये काही वेळापूर्वी कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। समाज कल्याण आयुक्तालयासमोर ही कर्णबधीर तरुण मंडळी आंदोलन करत होती। त्यांच्या विविध मागण्यांकरता शेकडो कर्णबधीर तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला। पोलिसांनी कर्णबधीर तरुणांवर आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने कर्णबधीर तरुण नाराज झाले, संतप्त झाले। त्यांचा आक्रोश रस्त्यावर ऐकायला मिळत होता। नेमकं काय घडलं याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत, मात्र पुणे पोलीस कर्णबधीर झालेले आहेत का असा प्रश्न आता चर्चेत येतोय। कर्णबधीर आंदोलकांना मारण्याची काय गरज होती, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याची काय गरज होती असाही सवाल विचारला जातोय। पुण्यामध्ये हा सगळा प्रकार घडलाय। काही वेळापूर्वी आपल्या विविध मागण्यांकरता कर्णबधीर तरुण रस्त्यावर उतरले होते। शेकडो तरुण रस्त्यावर उतरलेले बघायला मिळत आहेत आणि त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या संपर्कात आहेत। वैभव, हा सगळा नेमका काय प्रकार आहे? या सगळ्यामध्ये महत्वाचं म्हणजे पुणे पोलीस हे यांचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारावा लागेल। 11,000 कर्णबधील मुलं जी आहेत ती आंदोलनासाठी आलेली होती। ही परिस्थिती पाहतोय आपण, लाठीचार्ज केलाय पोलिसांनी, कशासाठी केलाय याचं कुठलंही उत्तर पोलिसांकडे नाहीये। या सगळ्या घटनेनंतर आता मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी आलाय। पोलिसांकडून या मुलांची चर्चा केली जात नाही। एक मुलगी आहे जी सकाळपासून या मुलांसोबत मीडिएटर म्हणून काम करते, ती या सगळ्यांसोबत बोलते। आपण तिला विचारूया। ही मुलं सुद्धा सांगतात, ही मुलं जे सांगतात ती आपल्याला समजावून सांगेल। क्या हुआ था, किस वजह से ये लाठीचार्ज हुआ है, किस लिए आप लोग यहाँ पर आए थे? वही कहा था ना कि हम डिमांड्स के लिए यहाँ पर आए, डिमांड्स चाहिए था हमें। हम रैली निकाल रहे थे, हम चल के लोगों को बताना चाहते कि हम चल के जा रहे, आगे ही बढ़ रहे थे रोड पर, तो लोग पुलिस हमें मिसअंडरस्टैंड कर लिया और हमको मारने लगे। हमारे प्रेसिडेंट और हमारे इतने सारे लोगों को पुलिस की गाड़ियों में भर भर कर ले चले गए वो लोग। और हमारी तकलीफें, इतनी तकलीफ में हम यहाँ पे गाँव गाँव से आए हैं यहाँ पे छोटे छोटे, बट वो नहीं समझ रहे कि छोटे बच्चे भी यहाँ पे अपने वो लेकर आए हैं, सरकार नहीं देख रही है सारी चीजें। और हमने अभी ये डिसाइड भी किया है, महाराष्ट्र में 18,00,000 लोग हैं, हम बॉयकॉट करेंगे, हम वोटिंग नहीं करने वाले हैं इस जनरल इलेक्शन के, इस जनरल इलेक्शन में अभी जो अपकमिंग इलेक्शन आने वाले हैं हम बॉयकॉट कर रहे हैं, हम वोटिंग नहीं करेंगे। हमारी फैमिली 18,00,000 लोग हैं, डेफ लोग हैं और हमारी फैमिलीज भी यहाँ पे नहीं करेगी। आपकी मांगे क्या थी, आपकी मांगे क्या थी और किस लिए आप यहाँ पर आए थे, पुलिस ने क्या बोला और उसके बाद चार्ज किया है? हमारी जो 14 डिमांड्स थी, एजुकेशन है, मतलब हमने कहा था कि क्वालिटी एजुकेशन मिले हमारे जो बच्चे हैं उनको, प्राइमरी, प्री प्राइमरी से प्राइमरी हायर एजुकेशन तक, इंटरप्रेटर्स कॉलेज में बच्चों को दिया जाए। हमने कहा था कि पिछले 15 साल से जो लोग गवर्नमेंट कोटा में, डिसेबिलिटी कोटा में काम कर रहे हैं गवर्नमेंट सेक्टर में, उनकी कार्रवाई की जाए क्योंकि वहाँ पे वो सब झूठे दस्तावेज बनाकर काम कर रहे हैं, उनकी इंक्वायरी की जाए। हम चाहते थे कि एम्प्लॉयमेंट भत्ता जो लोग उसमें है, RPWD एक्ट में लिखा हुआ है कि हमें अनएम्प्लॉयमेंट भत्ता मिलना चाहिए, तो वो दे। हम चाहते हैं कि इंटरव्यूज जब करवा रहे हैं। सुवर्ण, या वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत या मागण्या घेऊन हे लोक या ठिकाणी समाज कल्याण आयुक्तालयावरती मोर्चासाठी आलेले होते, मात्र पोलिसांनी त्यांच्याशी कुठलीही चर्चा न करता किंवा संवेदनशीलतेने या सगळ्या तरुणांकडे न पाहता लाठीचार्ज केलाय। अधिवेशन सुरू झाले मुंबईत आणि या मुलांना मोर्चा घेऊन मुंबईत जायचं होतं, मात्र पोलिसांकडून त्यांची अडवणूक झाली। मी वैभव आपल्याला विनंती करेन, आपण असे संपर्कात राहा। अपक्ष आमदार बच्चू कडू सुद्धा दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत। बच्चू कडू, आपण बघितलं असेल हातवारे करून आपल्या मागण्या, आपलं म्हणणं ते या मुलीपर्यंत पोहोचवत होते आणि ती आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवते, पण पोलीस संवेदनशील नव्हते। पोलिसांनी ऐकून घेण्याचा, समजून घेण्याचा पण प्रयत्न केला नाही आणि लाठीचार्ज केलेला। या सगळ्यांवर काय सांगाल? खरं तर पोलिसांवर आता नवीन कायदा आहे 2016 आपण ऍक्ट आहे त्याच्यानुसार कारवाई झाली पाहिजे। दुसरी गोष्ट अशी आहे का, सरकार बिलकुल या बाबतीत गंभीर नाही आहे। मी गेल्या 4 वर्षापासून लढतो या सगळ्या गोष्टीसाठी, तरी सुद्धा मिटिंगा मागे मिटिंगा होते, काही निर्णय घेतले जाते, काही निर्णय घेत नाही। म्हणजे मला तर दुर्दैवाची गोष्ट अशी आहे का, आपण एका संत तुकारामाला म्हणायचं, मानायचं,
संतांचे मार दोहे सांगायचे भाषणातून मुख्यमंत्र्यापासून सगळे अधिकारी संतांच्या बोली बोलायच्या आणि प्रत्यक्षात ज्यांना ऐकायला येत नाही बोलता येत नाही चलता येत नाही पाय नाही त्यांना मोर्चा काढावं लागतं याच्यासारखी शर्मिंदाची गोष्ट नाही. नक्की या देशात सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. खरंय खरं या देशातलं हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. बच्चू कडू धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. शिवसेना प्रवक्त्या नेत्या आमदार डॉक्टर नीलम गोरे दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत. नीलमताई, कर्णबधीर तरुण सगळे एकवटले, शेकडो कर्णबधीर तरुण पुण्यातल्या रस्त्यावर उतरले. त्यांच्या 14 मागण्या होत्या ज्या मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन केलं, पण त्यांची कुठलीही गोष्ट ऐकून न घेता पुण्यातल्या पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केलेला आहे. असंवेदनशीलता दाखवलेली आहे अक्षरशः. नाही, एक मला काय वाटतं, कर्णबधीरांच्या मागण्या खूप योग्य आहेत, अनेक वर्ष त्या प्रलंबित आहेत. परंतु समाज कल्याणचे कॅबिनेट मंत्री जरी विदर्भातले असतील तरी सामाजिक कल्याणचे न्यायमंत्री हे पुण्याचेच आहेत, दिलीप कांबळे. आणि ते जनतेला उपलब्ध असतात. त्यांच्याकडे भेट देऊन काही न्याय मिळाला नसेल तर ते आमच्यासारख्या आमदारांना जरी त्यांचे प्रश्न समोर आले असते तर मी जसं सांगलीच्या आश्रमशाळेतला विषय असेल किंवा अनेक विषयांमध्ये समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला जरी मी मंत्री नसले तरी, तसं निदान त्यांना काही दिलासा देता आला असता. दुसरं, तुम्हाला कल्पना असेल, तू आपले पुण्याचे प्रतिनिधी, की पोलीस कमिशनर ऑफिस आणि समाज कल्याण ऑफिस हे जवळजवळ एकमेकाला लागून आहे. आणि त्याच्यामुळे एक तुम्हाला माहिती आहे, अलर्टचा इशारा दिलेला आहे, बाकी बऱ्याचशा ठिकाणी युद्ध सदृश परिस्थिती होते का काय असं आहे. अशा वेळेला पोलिसांच्या त्या कृत्याची चौकशी तर होईलच. मी स्वतः सीपींशी बोलणार आहे, माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे की असा लाठीवाला व्हायला नको होता, पण चौकशीची मागणी आपण करू. पण बाहेरची ही सगळी परिस्थिती जी गंभीर आहे त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सुद्धा काही वेळेला संयम सुटतो ही वस्तुस्थिती आहे. पण आता अधिवेशन चालू आहे तर या घटनेची चौकशी करून मी संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी उद्या सभागृहात बोलते. पुरवणी मागण्यांच्या निमित्ताने विरोधी पक्ष त्याच्यामध्ये मी सभागृहात निश्चित याच्यावरती आवाज उठवेन. आणि जे जखमी झाले असतील किंवा त्रास झाला असेल त्यांची ताबडतोब काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मी त्यांना सूचना देते. नक्की नक्की. नीलमताई धन्यवाद. आपण आपले शब्द सगळे दिलासादायक होते. धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. ज्येष्ठ नेते उल्हास पवार आपल्या सोबत आहेत. उल्हास सर, आपण बघितलं पुण्यामध्ये कर्णबधीर तरुण जे आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेले होते त्यांनाच मारहाण झाली आहे पोलिसांकडून. हॅलो उल्हास दादा. हा बर. नाही, कसं आहे की एक तर विचारपूर्वकच मोर्चा हाताळा. म्हणजे मला एक जुनं वाक्य आठवतो बाळासाहेब देसाई आणि वसंतराव नाईकांचं, की जास्तीत जास्त डोकं आणि कमीत कमी शक्ती चा बळ वापर करूनच पोलिसांनी कौशल्याने कोणताही मोर्चा हा हाताळला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात जी बिचारी कर्णबधीर असलेली मुलं आहेत, म्हणजे मतिमंद, अपंग, अंध आणि कर्णबधीर, कर्णबधीर मुलांना बिचारांना तर आवाजही येत नाही ना, म्हणजे काहीच येत नाही. अशा वेळी त्यांचं म्हणणं एवढंच आहे की इतरांना ज्या जी आर मध्ये सवलतीमध्ये इन्क्लूड केलंय तशा सवलती आम्हाला मिळण्याकरता आमचंही त्यामध्ये हे असावं, किंवा तशा प्रकारचे आमच्यासाठी काही विशिष्ट काही सोय किंवा नियम कायदा करता अर्थ करावा या हेतूने त्यांनी काढलेला मोर्चा होता. आणि कर्णबधीर असलेल्या बिचाऱ्या मुलांच्या वर अशा प्रकारे लाठी हल्ला करणं अमानुषपणे हे काही आजच्या एकूणच लोकशाहीमध्ये आणि प्रशासन यंत्रणेमध्ये ज्या काही प्रकारांच्या ज्या पद्धती चालल्यात ना त्या चिंतनीय आहेत, तुम्हाला सांगतो, म्हणजे चिंता करण्यासारख्या आहेत. आणि म्हणून या बिचाऱ्या कर्णबधीर मुलांच्या बद्दलची माझ्या मनातली जी सहानुभूती आहे किंवा माझ्यासारख्या असंख्य मंडळींच्या मनामध्ये आणि ती सहानुभूतीचा त्याबद्दल आणि ज्या तऱ्हेने पोलिसांनी त्यांना वागणूक दिली, लाठीचार केलेला आहे आणि त्रास दिलेला आहे त्याचा मी अतिशय नम्रतापूर्वक खेदपूर्वक निषेध करतो, धिक्कार करतो. आणि याच्याबद्दल शासनाने चौकशी करून योग्य ती कारवाई ज्यांची चूक झाली असेल त्यांच्याकडे 100% करावी. आणि कर्णबधीर मुलांची जी मागणी आहे त्यांच्या या जी आर बद्दल आणि त्याचा न्याय ताबडतोब द्यावा अशी माझी मागणी आहे या निमित्तानं. नक्की नक्की. धन्यवाद उल्हास दादा. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे मी जाईन. वैभव, आपण बघतोय काय नेमकं असं घडलं, तुम्ही सांगू शकाल, काही माहिती मिळू शकली आहे की ज्यामुळे
पोलिसांना असा या कर्णबधीर तरुणांवर लाठीचार्ज करावा लागला का, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून अशा प्रकारे लाठीमार केला, नेमकं काय घडलं याविषयी काही कळू शकलेलं आहे का? सुवर्णा, या आज सकाळी साधारण 11,000 मुलांचा मोर्चा जो आहे तो या अपंग कल्याण कार्यालयावरती आलेला होता, आयुक्तालयावरती, आणि या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त लावलेला होता. या मुलांची मागणी होती आम्हाला मुंबईला जाऊ देण्यात यावं, मात्र पोलिसांना आदेश होते त्यांना मुंबईला येऊ दिलं जाऊ नये. आपण पाहतोय पोलीस उपायुक्त जे झोनचे ते या मुलांशी चर्चा करतात, मात्र त्यापूर्वी या मुलांवरती अमानुष लाठीमार करण्यात आला आणि त्याचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या मुलांशी कम्युनिकेट पोलिसांना करता आलं नाही आणि त्याचा परिणाम म्हणून या मुलांवरती लाठीचार्ज केलाय. अत्यंत अमानुष असा हा सगळा प्रकार, असंवेदनशीलतेचा कहर आहे हा सगळा. या अशा पद्धतीनं कर्णबधीर मुलांवरती लाठीचार्ज करणं, हा नेमकं याचं कारण काय होतं, हे कम्युनिकेट करता न येणं, हे पोलिसांचं अपयश नाही का, असे अनेक प्रश्न आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यानंतर, लाठीचार्ज झाल्यानंतर अनेक वरिष्ठ अधिकारी हे घटनास्थळी आलेत, मात्र येऊन ते आता करणार काय असा प्रश्न आहे. ज्या मागण्या होत्या या मागण्या नोंदवून घेता येत होत्या किंवा त्यांच्याशी चर्चा करता येऊ शकत होती, मात्र अशी कुठलीही चर्चा जी आहे ती पोलिसांनी केली नाही. आणि आता या सगळ्यानंतर राज्यमंत्र्यांशी चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे, उपायुक्त बावचे आहेत त्यांच्याकडून. मात्र नेमका हा लाठीचार्ज करायचे आदेश कुणी दिले याबाबत मात्र चौकशी होणं गरजेचं आहे, कारण या पद्धतीनं हा असंवेदनशील लाठीचार्ज करण्यात आला या कर्णबधीर मुलांवरती, त्यांना त्यांचं म्हणणं पोलिसांपर्यंत पोहोचवता येत नव्हतं. भले त्यांना मुंबईला पाठवण्याचे आदेश नसतील किंवा त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी म्हणून कालावधी लागणार असेल, थोडा वेळ या सगळ्या तरुणांना तिथे थांबावं लागणार असेल, हे जरी काहीही असलं तरी सुद्धा लाठीमार करणं हा काही आंदोलकांवर लाठीमार करणं हा काही पर्याय असू शकत नाही. तेही जेव्हा ते कर्णबधीर असतील ते आपलं म्हणणं दुसऱ्या पर्यंत पोहोचवताना त्याला अनंत अडचणींचा सामना करावा लागत असेल, तेव्हा अशी संवेदनशीलता पोलिसांनी दाखवू नये का हा मुद्दा आहे. आणि मग असे आदेश कोणी दिले लाठीमार करण्याचे हाही मुद्दा आहे. मग कारवाई होईल याविषयी काही कळतंय? कारवाई होईल का त्या व्यक्तीवर ज्याने असे आदेश दिले? सुवर्ण, आता जी प्राथमिकता दिसते पोलिसांची ती आता त्यांनी या मुलांना चर्चा करण्यासाठी बोलवून घेतले. वरिष्ठ अधिकारी आलेत जे स्वतःच्या जागेवरून हलायला तयार नव्हते, या मुलांना बोलवून घेण्यात आले त्यांच्याजवळ आधी लाठीचार्ज केल्यानंतर. आता किमान चर्चा अंती तरी काही त्यांच्या हाती लागते का, की त्यांची तशीच बोळवण केली जाते? लाठीचार्ज करायचे आदेश कोणी दिले याची चौकशी होते का? हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार. खरे खरे धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल वैभव. हे सगळे तरुण आता पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत, आपली व्यथा त्यांच्या मांडत आहेत. कुणी लाठीमार केला हे पाहणं मात्र महत्वाचं ठरणार आहे. पुढची बातमी, आमदार बच्चू कडू देखील औरंगाबादमध्ये रस्त्यावर उतरले. राज्यातील प्रशासनाला त्यांनी 15 दिवसांची मुदत दिलेली आहे अपंगांचं निधी योजना पूर्वा, नाहीतर राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचं तोंड फोडू, अशा शब्दात त्यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिलेलं आहे.